दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पिंपळगाव खांब येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद बोराडे यांनी स्वखर्चातून न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना तानाजी मालुसरे यांची शौर्य गाथा सांगणारा चित्रपट सुभेदार दाखवला। आजच्या बाल पिढीला निष्ठा, देशप्रेम, स्त्रियांबद्दल आदर याबाबत माहिती व्हावी, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्फूर्तीदायक इतिहास नव्या पिढीला समजावा या उद्देशाने हा चित्रपट दाखवला असल्याचे आनंद बोराडे यांनी सांगितले। आज आमच्या गावातील पिंपळगाव खांब येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील जवळजवळ 250 विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज व नरवीर आणि जिराव मानुसरे यांच्या जीवनावर आधारित सुभेदार हा मूवी दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांसह दिवे आणलं या थिएटरजवळ उपस्थित राहिले आहोत। जवळजवळ 250 ते 300 विद्यार्थी आहेत। संकल्प म्हणजे महाराजांचा इतिहास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा उद्देश होता। उद्देश पूर्ण करण्यासाठी मी शाळेतील जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांसहित आज थिएटरला सुविधा राबवून बघण्यासाठी आलेलो आहोत। न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती राजश्री ससाणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्फूर्तीदायक इतिहास विद्यार्थ्यांना समजावा म्हणून आयोजित उपक्रमाबद्दल आनंद बोराडे यांना धन्यवाद दिले। मी न्यू इंग्लिश स्कूल पिंपळगाव खांब शाळेची मुख्याध्यापिका। आज आमच्या शाळेमध्ये श्री आनंद बोराडे यांनी सुभेदार हा चित्रपट मुलांसाठी दाखवून एक स्तुत्य उपक्रम आम्हाला उपलब्ध करून दिला। ऐतिहासिक सिनेमा असल्यामुळे शिवाजी महाराजांचं चरित्र हे विद्यार्थ्यांना अतिशय जवळून पाहता येईल आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी त्याचं नियोजन करून तो दाखवल्याबद्दल मी शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद। शाळेतील सुमारे 250 विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। यावेळी विद्यार्थ्यांनी फेटे बांधून चित्रपटगृहावर गर्दी केली होती। याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर जमलेल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे शिवाजी महाराजांचा जयघोष केला। चित्रपटगृहात प्रवेश करताना सर्वांनी रांग लावून प्रवेश केला। तानाजींची शौर्य कथा पाहताना विद्यार्थी भारावून जात टाळ्यांचा कडकडाट आणि शिवाजी महाराजांचा जयघोष करत होते। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।